आता हा वेगळा सहभाग व्यावसायिक नाटकातला किंवा वेगळं काही योगदान कसं तरी मला माहिती नाही. म्हणून म्हटलं की मला मी त्या आता तरंगतोय मी त्या करायचं की मला हे करायला मिळते कितपत जमते कितपत जमते आणि असं लाईव्ह मुवमेंट आपण एक किस्सा असा लाईव्ह मी शेअर करू एक अनुभव एक आनंद तर त्याची एक वेगळी मजा आहे. नमस्कार, मी कौस्तुभ, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटलमध्ये. खरं तर ओंकार भोजन हे नाव ऐकल्यावर आता चित्रपट मालिका वेगवेगळे कार्यक्रम आठवतात, पण ओंकारची एक नवीन इनिंगला सुरुवात होणार आहे. कारण का नाटक नाटक हा मला वाटतं प्रत्येक कलाकाराचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि ओंकार आपल्यासोबत ओंकार करून गेलो बा नव्याने नाटक येते. काय सांगशील भूमिकेबद्दल आणि ह्यात आम्हाला वेगळा ओंकार बघायला मिळणार आहे. हा, कारण ते पात्र आणि ते नाटकच वेगळ्या आर्टिस्ट असल्यामुळे आम्ही जे सगळेजण ते स्वतःला जोडेपणा बघतोय आणि मी खूप उत्सुक आहे. कारण मला नाटकाचा तसा अनुभव आहे, म्हणजे नाटक बघायला खूप आवडतं. किंवा आधी पण म्हणजे कॉलेजला असताना वगैरे आमच्याकडे जी नाटकं यायची मग ती कुठे येते, मग ती आम्ही चिपळणार आहे तर रत्नागिरीला आली किंवा असे आम्ही नाटकं बघायला जातो. ही जी आपली एक आवड आहे तर त्यातलं एक करून गेलो गाव हे नाटक पण आम्ही बघायला गेलेलो. आणि त्यातलं ते नाटकाची जी गंमतजम आहे हे आपले मित्र आणि आमच्याकडे अरे हे आपल्यासारखं बघतो सेम सगळं तर तो एक वेगळा आपलेपणा या नाटकाबद्दलचा. आणि एवढ्या मोठ्या बॅनरचं एवढ्या मोठ्या कलाकारांचं हे नाटक त्यात आपण करू म्हणजे परवाच की नाटक बघताना प्रेक्षक म्हणून बघताना मला माहिती नाही की या नाटकाचा भाग असेल, पण नाटकाची गंमत आहे अशी मला असं वाटतं की कधी फिल्म होऊन जाते आपल्याला असं वाटतं ना की अरे आपण फिल्ममध्ये असलो असतो तर म्हणजे कुठेही मिळालं हा काहीतरी त्याचा भाग असायला तर ती फिल्म परत होत नसते. पण नाटक एक अशी गोष्ट आहे की तिथे आपल्याला ती संधी मिळते. मला ती माझ्या सुदैवाने मिळाली तर त्या संधीचं मला काय कसं कितपत सोनं करता येईल किंवा चीज करता येईल त्याचा मी प्रयत्न मनापासून करेल. अर्थात हो, मी एकांकिका स्पर्धा केलेली असल्यामुळे मला ते वातावरण माहिती नाही, पण व्यावसायिक रंगभूमी आणि नाटक आणि हे माझ्यासाठी नवीन आहे. म्हणजे म्हटलं जसं की नाटकाचा आपण मराठी माणसं म्हणून प्रेक्षक म्हणून त्याचं अविभाज्य घटक म्हणजे पहिल्यापासून तो आता हा वेगळा सहभाग व्यावसायिक नाटकातला किंवा वेगळं काही योगदान कसं तरी मला माहिती नाही. म्हणून म्हटलं की मला मी त्या आता तरंगतोय मी त्या करायचं आता की मला हे करायला मिळते कितपत जमते कितपत जमते आणि असं लाईव्ह मुवमेंट आपण एक किस्सा असा लाईव्ह मी शेअर करू एक अनुभव एक आनंद तर त्याची एक वेगळी मजा आहे. एकांकिका स्पर्धांची जे वातावरण किंवा ती मजा होती हा मी फक्त एवढंच की मला पोटात गोळा यासाठी की मी अर्ध्या पाऊंडाची एकांकिका मला ती आवडायची जमायची तीन तीन अडीच तासाचं नाटक आणि तेवढं ताकदीनं करणं खरं कुठे कसलं ते आधी माहिती होतं की नाटक करणं किती कठीण आहे पण ते आता कळतं. आपण आता म्हटलं तसं की हे नाटक फक्त मालवणी नाही तर कोकणात सगळ्यात बऱ्यापैकी मराठी कल्चर आहे, मराठी संस्कृती आपली मराठी माणसांचं त्याचं या ना त्या प्रकारे कुठून लपून म्हणजे एक कोल्हापूरचं कॅरेक्टर पण आहे. आता ते कसं काय कुठे कधी आलं ते त्याची एक मजा वेगळी तर ते भाऊ स्वतः मालवणी आणि मी संगमेश्वर चिपळूण या भागात तर त्यामुळे तिकडली संगमेश्वरी भाषा आहे ती बाणकोटी आणि त्याच्यामध्ये साधर्म्य आहे खूप जास्त कारण त्यांना ते गजालीच ते मारत असतात तर ती जी गंमत जंमत आहे तर त्याची ती गुंफळ छान केली आहे. राजेश सरांनी आम्हाला त्या तालमी दरम्यान जितकं ते भरून दिलं आहे की आम्हाला वाढीव काय करावं लागत नाही. त्यामुळे भाऊंबरोबर आम्ही सगळेच खूप जास्त सेट असतो. आपले फक्त पुढे उभे राहा आणि आम्हाला सांगा काय आता हल्ली मला वाटतं जरा ओंकारचा स्वॅग बदल कारण तो ओंकारची गाणी खूप येते आणि ह्या नाटकात खरं तर ओंकारचा लुकही वेगळा आहे. ओंकार असं गाणी आले की जे गाणं तुझं बरेच खूप चर्चेत आहे ते गाणं मला नाटकात देखील ऐकायला मिळालं. हा ते त्या गाण्याचं एक एक सीन आहे त्या एका सीन मध्ये ते गाणं आहे. आता ते कसं येतं काय येतं ते ह्या पण खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे कारण का आपण एखादं गाणं गातो आणि ते नाटकात
जेव्हा ते केलं होतं कॉलेजला असताना असं आपण टाईमपास म्हणून कधी कॅन्टीनमध्ये किंवा जसं कट्टे आपण बसलेले असताना त्यावेळेला असं भासवत असतो की आपण काहीतरी भारी करतो उगाच उपरात बसून बाजूला बसून ते वही बेन घेऊन मुद्दाम आपण काहीतरी वेगळे आहोत असं दाखवण्याकडे जे झालेलं काम होतं कधीतरी ते आत्ता असं कामी येते किंवा त्याची त्याचं कौतुक होतं तर मला मी त्यावेळेला आपण वेगळे आहोत असं जे वाटून गेलं होतं ते आजसाठी असेल कदाचित असं असेल म्हणून ती गाणी आणि ती मनापासून असायचं आपल्या सगळ्यांचंच म्हणजे मी माझे सगळे बॅचमेट होते माझे सगळे जे त्यावेळेचे विद्यार्थी मित्र होते पण त्यांनाही कधी असं वाटलं नसेल की हे ओंकारने असं कॅन्टीनमध्ये बसलेलं गाणं आज लोकांपर्यंत आणि म्हणून आज माझ्या इतके तेही खुश आहे म्हणजे हे नाटक करून गेलो किंवा नाटक बघायला आम्ही सगळे जायचो किंवा गेलेलो तेव्हा आज मी या नाटकात आहे म्हणजे आपल्यामधलंच कोणतरी नाटक आहे याचा त्यांना खूप जास्त आला त्यामुळे कोकण दौऱ्यासाठी पण मी खूप जास्त कोकणात खूप दौरे होणार आहे पण जाता जाता त्या प्रेक्षकांना तुला तुझ्या मालवणी साईडमध्ये मालवणी नाही पण संगमेश्वर याचा सांगू सगळी तयारी झालेली आहे आता मनापासून सगळे प्रयोग करायचा प्रयत्न आम्ही करता आहे तर तुम्ही या आपण मिळून सगळ्यांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा करायला पाहिजे कारण ते आपल्या सगळ्यांची किती जबाबदारी आहे तर बघूया आता तुम्हाला आपलं नाटक कसं वाटतं आवडतं किती आवडतं सगळ्यांनी मिळून त्या सुधारणा करूया आणि आपली मराठी रंगभूमी आहे त्याची मस्त ताजी दवाने ठेवत जाऊया कारण आपल्याला ती परंपरा कायम ठेवायची आहे तर आम्ही आपलं कलाकार म्हणून जे जे जमल जे जे झेपल ते करत राहणार आहोत आपली कृपादृष्टी असेल याचा विश्वास आहे बाकी भेटू आली माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि थँक्यू.